शासन आपला दारे कार्यक्रमामध्ये उत्साह आहे. आता नुकतंच हेमंत पाटील यांनी बँडचा ताल धरला होता, काय सांगाल, किती उत्साह मोठा आहे. अहो, उत्साह म्हणजे 2024 आहे. हिंगोली लोकसभेवरती ज्या वेळेस भगवा फडकलाय, हे आजच उत्साह आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव केलेला आहे. किती जागांची मागणी केलेली आहे महाराष्ट्रामधून तुमच्या शिवसेनेने? महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती 18 जागेची मागणी केलेली आहे आणि 18 जागा ह्या शिवसेना धनुष्यबाणावर आम्ही लढवणार. काय कसा माहोल आहे सगळा खासदार साहेब? आपण बघताय की बँडच्या जल्लोषामध्ये उत्साहात नाचत गाजत मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पुरुष बचत गटाच्या महिला इथे येत आहेत आणि 50,000 लाभार्थी एकाच मांडवाखाली आम्ही लाभ देत आहोत आणि यामुळं निश्चित या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. किती लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे आणि त्या लाभामध्ये काय काय आहे? आज किमान 50,000 लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. यामध्ये कृषी अवजारांचं वाटप आहे, अनेक जणांना ट्रॅक्टर वाटप आहे, मुख्यमंत्री सहायता योजनेमध्ये काही स्कूल बसेसचं वाटप आहे, त्याचबरोबर कामगार विभागाकडनं काही किटचं वाटप करण्यात येणार आहे, भांडेकुंड्यांचं 5,000 कुटुंबांना भांड्याचं वाटप करण्यात येणार आहे, राशन कार्ड्स आहे ज्यांना राशन मिळत नव्हतं, अशा अनेक प्रमाणपत्रांचं वाटप आहे आणि लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं समाधान आणि शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे यामध्ये दिसायला मिळत. आजचा माहोल म्हणजे विरोधकांना काही इशारा आहे का 24 लोकसभेचा? अहो, विरोधक उरलाच नाही तर विरोधकाला इशारा देण्याचं कामच नाही. विरोधक फक्त तुम्हाला सांगतो की कुठे कुठेतरी जातीचा चेहरा समोर आणून हे उभाट्या गटाचे ज्याचा फोपाटा झालाय हे लोक तुम्हाला सांगतो की विरोध करतायत. बाकी सर्वसामान्य जनता, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे जी शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री काम करतय लय भारी आणि विरोधकाच्या असं आहे. निश्चितच हे होते आमदार संतोष बांगर. हिंगोली 2024 लोकसभेसाठी जे आहे ते 18 जागेची मागणी केल्याचं खासदार आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन दिनेश दिवेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.